माझं आयुष्य सोपं कधीच नव्हतं. माझ्या बालपणातूनच देवाने माझ्या आईला काढून घेतलं. अचानक काल होती आज नाही. आई गेल्याने अचानक आयुष्यात अंधार झाला. 7 वर्षांची असेन मी तेव्हा. मी इतकी लहान होती की आता कसला आधार घेऊन पुढे जायचं मला कळतच नव्हतं. पावा पण पार खचले होते. आम्हा दोघांना एकमेकांचं दुःख कळत होत पण एकमेकांना सावरता येत नव्हतं. आम्हाला वारंवार सगळं नीट आहे, छान आहे असं आव आणत होतो आम्ही. पण आई गेल्याने आतून पार खचून गेलो होत. आईवर उपचार झाले नाहीत आणि पैसे अभावी ते झाले नाहीत याची खंत तर होतीच. तिला नेहमी वाटायचं मी डॉक्टर भाऊ, पण पैसा नाही तर डॉक्टर होताच येणार नाही याची जाणीव त्याही वयात मला कुठे ना कुठे तरी होती. मी खचून गेले होते. काय करावं मला समजतच नव्हतं. पण तरी सुद्धा मी आशा सोडली नव्हती. मी स्वतःच माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण दिलं. मी अशा एका राजकुमाराची वाट पाहू लागले जो मला या सगळ्या परिस्थितीच्या राक्षसातून बाहेर काढेल. कारण माझं स्वप्न फक्त स्वप्न नव्हतं. आयुष्यात हरण्याची अनेक कारणं होती, अनेक. पण जगण्यासाठी फक्त एक निमित्त, ते म्हणजे माझं स्वप्न. माझ्या आनंदाचं कारण पण माझं स्वप्नच होत. मला ना मनातल्या मनात एक सवंगडी मिळाला होता ज्याच्याशी मी हितगुज करू शकेन, मी त्याला सगळं काही माझ्याबद्दल सांगू शकेन असा सवंगडी. तो ना छान स्मित करायचा आणि माझे सगळे प्रश्न असे चुटकीसरशी सुटायचे. खरंच माझ्या स्वप्नांची आणि माझ्या त्या मनातल्या राजकुमाराने त्याची स्वतःची पाळामुळं माझ्या मनात इतकी घट्ट रुतवली होती ना की आता ती काढून टाकली तर मला अस्तित्वच उरणार नाही. माझ्याकडून ना सगळं घ्या, मला नाही फरक पडत. पण माझं स्वप्नच माझ्याकडून हिरावून घेतलं तर मी काहीच उरणार नाही.